गेली 10 दिवसापासून आम्ही पंढरपूरला साकडं घालून विठोबा रायाला साकडं घालून या राज्यामध्ये शेतकरी सुखी व्हावा, कामगारांना दिवस चांगले व्हावेत, युवकांना रोजगार मिळावा या हेतून आम्ही ही यात्रा चालू केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघ झाला आमचा, आता नागपूर दक्षिण नगर चालू आहे, मुंबई उद्यापासून चालू होती परवापासून, आणि लगेच बारामती, सांगली, परत यवतमाळ, महाराष्ट्रातली 48 लोकसभेत आम्ही ही रथयात्रा करतो आहे. प्लस भारतभर आम्ही उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, पश्चिम आपल्या बंगालमध्ये, उत्तर प्रदेश, कर्नाटका या सर्व राज्यामध्ये आम्ही ही रथयात्रा घेऊन चाललेलो आहे. त्यामधून जनतेला जागृत करून आम्ही रिजनल पार्ट्या कशा शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या मोठ्या पार्ट्या आहेत, ज्या काँग्रेस असेल, BJP असेल, ह्या मोठ्या मोठ्या बाता करतात पण छोट्या माणसाचं काम करत नाहीत. म्हणून आम्ही छोट्या पार्ट्यांनी लोकांचं काम मोठ्या प्रमाणात कसं करता येईल यासाठी शेतकऱ्यांचं, कामगारांचं, जनतेचं, सर्वच पत्रकारांचं किंवा जे जी माणसं शेतकरी आहेत त्यांच्याकडून ज्ञान घेऊन आमच्याकडून काय चुकतं आहे, कसं केलं पाहिजे यासाठी आमची ही जनस्वराज्य रथयात्रा आहे. तर काय म्हणणं आहे, ते असेच म्हणले होते की शिंदेसाहेब आल्यावरून फायदा होईल, आता अजितदादा आल्यावरून फायदा होईल, परत 1-2 महिन्यानं म्हणतील आता काय सारच आपला बेस निघून गेलेला आहे. जर एवढा मोठा पक्ष आहे तर अजितदादाला फोडायची काही गरज नव्हती ना, त्यांना विश्वास नाही, आपली ताकदच मोठी आहे, तर मग काय गरज होती त्यावर. त्यामुळं भारतीय जनता पार्टीबद्दल मी टीका करण्यात पण माझा पक्ष एवढा मोठा झाला नाही, तो जगातला मोठा पक्ष आहे. माझा पक्ष कसा मोठा होईल ही मी प्रयत्न करतो आहे. कुणावर टीका टिप्पणी करण्यासाठी आपल्याला काही घेणं नाही देणार. गोपीनाथ मुंडेंच्या मुळेच भारतीय जनता पार्टीवर मी युतीत गेलतो, मुंडेसाहेबामुळे. मुंडेसाहेब हा लोकनेता होता, ती नब्ज जनतेचं शहरातलं आणि ग्रामीण भागातली नब्ज होती ती. विशेष म्हणजे आताचे नेते हे मुंडेसाहेबापेक्षा जास्त हुशार आहेत, त्यामुळे त्यांना एका वेळेस वाटत असेल ह्यांची गरज नाही, त्यामुळे आपण त्यांच्या मागे लागलं काय अर्थ येतो. स्वतंत्र आम्ही 543 लोकसभेच्या जागा उभा करतो आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या. 4 राज्यात आम्हाला मिळत मान्यता मिळत चालली, काही राज्यामध्ये आम्हाला विजय होऊ खासदार केला, आणि मी स्वतः महाराष्ट्रातून आणि उत्तर प्रदेशमधून उभा राहतो आहे, स्वतः 2 लोकसभेच्या क्षेत्रातून. मी डेफिनेटली राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर मी दिल्लीला जाणार 100%. ते होतं ते बहीण हा भारतीय जनता पार्टीला सचिव आहे, त्या ती माझी बहीण आहे. राष्ट्रीय समाज पक्षात आल्यानंतर मी तिला बहीण म्हणून काय करायचं मी करीन विचार म्हणजे, पण आज सध्याला ते भारताच्या सचिव आहेत, त्यामुळे दिल्या घरी सुखी राहा बहिणीला एवढंच मी सांगेन. ज्यावेळेस लय त्रास व्हायला लागला तर मी माझ्या बहिणीला साडी चोळी घेऊन तिला आणण्यासाठी मी जाईन.